नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची व मोठी दिलासादायक बातमी। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीची मदत आताची सर्वात मोठी घोषणा। या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल व शेतकरी असाल व तुमच्या शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी व सर्वात पहिले अपडेट पाहण्यासाठी आता चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील सर्वात पहिले आताच लाईक करा। तर चला, तुमचा वेळ न घालता आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। यामध्ये काही जिल्हे आहेत त्याची देखील माहिती पाहणार आहोत। तर राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसामुळे शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे। पावसामुळे अनेक ठिकाणच्या शेत जमिनींना तलावाचं स्वरूप आलेलं आहे व या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे। तर औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली पावसांचा जोरदार फटका बसला असून पावसाच्या फटक्याने शेतातली पीक आडवी पडली आहेत। यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनचं असं मोठं नुकसान झालं आहे। प्रशासनाचे अधिकारी आणि सरकार पावसामुळे झालेल्या नुकसानींवर लक्षच ठेवून असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी सांगितली। तसेच बीड मध्ये जोरदार पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शेतमाल आणि पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मुख्यमंत्री आणि प्रशासन या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे। तसेच सरकार या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याच्या तयारीत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। यामध्ये काही जिल्हे आहेत, म्हणजेच मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे ते सर्व जिल्ह्यातील नागरिकांसाठी शेतकरी साठी मोठी खुशखबर आहे। लवकरच आर्थिक मदत सरकार देणार आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी होती। चॅनलवर नवीन असाल अशा प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे इतरांपर्यंत थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ आताच शेअर करा।